नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्लाझोचे विविध प्रकार आणि कुठल्या कुर्त्यावरती हे प्लाझो तुम्ही स्टाईल करू शकता याविषयीच्या काही टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघा। प्लाझोमधला सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे सिंपल प्लाझो। हा सिंपल प्लाझो तुम्ही लाँग कुर्तीबरोबर वापरू शकता, तो अधिक छान वाटतो। हे प्लाझो रेग्युलर यूजसाठी अतिशय कम्फर्टेबल असतात, त्याचबरोबर तुम्हाला जर पार्टी लुक हवा असेल तर तोही या प्लाझोतून तुम्हाला तयार करता येतो। हे प्लाझो लाँग कुर्तीवरती दिसायला छान वाटतात, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शॉर्ट कुर्तीवरती सुद्धा ट्राय करू शकता। प्लाझोचा दुसरा प्रकार म्हणजेच प्लाझो पॅन्ट। तर अशा ह्या प्लाझो पॅन्ट तुम्ही लाँग कुर्ती बरोबर अतिशय सुंदर पद्धतीने स्टाईल करू शकता। त्याचबरोबर सध्या अँकल लेंथ प्लाझो पॅन्टची ट्रेंड चालू आहे, तर अशासुद्धा तुम्ही प्लाझो पॅन्ट शिवून घेऊ शकता। या प्लाझो पॅन्ट स्ट्रेट कुर्तीबरोबर छान वाटतातच, त्याचबरोबर फ्रॉक टाईप कुर्तीबरोबरसुद्धा ते अतिशय सुंदर वाटतात। सध्या याचासुद्धा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे कुर्ती तुम्ही चूज करू शकता। प्लाझोचा तिसरा प्रकार म्हणजे सर्क्युलर प्लाझो। या प्लाझोला भरपूर असा घेर असतो, त्यामुळे हे प्लाझो घातल्यानंतर आपण स्कर्ट घातल्यासारखा लुक येतो, तो अतिशय दिसायला छान वाटतो। पार्टी फंक्शन किंवा लग्नामध्ये हा तुम्हाला अगदी हटके आणि स्टायलिश लुक देतो। आणि हे प्लाझो आपण स्ट्रेट कुर्तीबरोबर तर वापरू शकतो, त्याचबरोबर फ्रॉक टाईप कुर्तीबरोबर सुद्धा अतिशय छान वाटतात। तुमच्याकडे अशा पद्धतीची पेपलम टॉप कुर्ती असेल तर त्यावरती हा प्लाझो जातोच, त्याचबरोबर शॉर्ट स्ट्रेट कुर्तीवरती सुद्धा हा प्लाझो अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही कॅरी करू शकता। सर्वात कम्फर्टेबल असा हा प्लाझो असतो, त्यामुळे तुम्ही घरी वापरण्यासाठी प्लाझो खरेदी करा किंवा एखाद्या पार्टी फंक्शनसाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी कधीही तुम्ही प्लाझोमध्ये कम्फर्टेबलच राहणार। त्यामुळे बॉटम वेअर चूज करताना शक्यतो प्लाझोचे कुठलेही प्रकार तुम्ही चूज करू शकता। कम्फर्टबरोबर ते स्टायलिश लुक तुम्हाला नक्कीच देईल। त्याचबरोबर हा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते। आवडल्यास लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। बाय।